ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा। हे माझं सौभाग्य आहे की आज कुंढवा नगर मध्ये विजयादशमीला नॉर्मली राष्ट्रीय स्वयं संघाचं जे संचलन निघतं ते मला असं कळालं की पूर्ण भारतामध्ये ही अशी कुंढवा नगर अशी एकमेव शाखा आहे की ज्यांनी आज मकर संक्रांतीच्या निमित्त आज या संचलनचं नियोजन केलं होतं। आणि यासाठी सतीश गुंजाळ जे आमचे मित्र आहेत त्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रण दिलं। तर हे फार सौभाग्याची गोष्ट आहे कारण संघ या देशाचा प्राण आहे आणि संघाच्या विचारानं जी देशातली माणसं घडतात ती फार मोठी मोठी कार्य करू शकतात। मला माहिती आहे की जेव्हा साताऱ्यावरून मी इथं पुण्यामध्ये शिकायला आलो होतो तेव्हा परिस्थिती हालाकीची होती आणि 6वी 7वी 8वी 9वी अशी 3 वर्ष मी जेव्हा संघाची शाखा तिथे मी शाखेमध्ये फार नियमितपणे जायचो। केशवराव खिरे यांना परदेशी असे हे बिबवाडीमध्ये ते प्रमुख होते यावेळचे आणि त्यांच्यामार्फत मला चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्यामुळे एक चांगली शिस्त आली। त्यांच्यामुळे संघाच्या शिस्तीमुळे मी माझं चांगलं इंजिनिअरिंग अभ्यासामध्ये पण करू शकलो आणि त्यानंतर कात्रज कोंडवा इथे हे मंदिर बांधताना या सगळ्या अनुभवाचा फार मला फायदा झाला की जागा घेण्यापासून ते अगदी 60 कोटी रुपये उभे करेपर्यंत मला ही सेवा करण्याची इस्कॉनमध्ये संधी मिळाली आणि याचं सगळं श्रेय मी संघाने माझ्यावरती केलेल्या संस्काराला देतो। इस्कॉन अन्नामृत फाउंडेशन याचाही पुण्यातला मी अध्यक्ष म्हणून सेवा करतो। 40,000 मुलांना आपण 120 शाळेमध्ये दुपारचं भोजन देतो आणि करोनाच्या दरम्यान आपण 41 लाख लोकांना पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये भोजन पुरवलं आणि याही भोजन वितरणामध्ये विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल अशा विविध संघटनांनी, संघ विचाराच्या संघटनांनी वितरणासाठी मदत केली। तर अशा रीतीने पश्चिम महाराष्ट्राचं जे आता प्रभू रामचंद्र मंदिराचा निधी संकलन कार्यालयाचं उद्घाटन करण्याचंही सौभाग्य मला प्राप्त झालं आणि देशामध्ये फार चांगली अशी एक आता उत्साहाचं वातावरण आहे की गेले जवळजवळ 60-70 वर्ष आमच्या भारतीय संस्कृतीवरती आघात केले गेले, आमच्या भारतीय संस्कृतीला दरवळी खाली दाखवलं गेलं। तर आज वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत मग ते इस्कॉन असो, श्री श्री रविशंकरांचे असो, रामदेव बाबा असो, संघ विचारांच्या संघटना असो, आज विश्वभरामध्ये पुन्हा भारत देश तेजोमय होताना दिसत आहे आणि याही संघटना एकमेकाच्या एकत्र येऊन समन्वयाने कार्य करत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे। इस्कॉनच्या वतीनं जवळजवळ 169 देशामध्ये 640 मंदिरांमार्फत आपण भगवद्गीता, भागवत आणि भक्तीचा, कृष्णभक्तीचा, रामभक्तीचा प्रचार करत आहोत। अशा रीतीने हे फार उत्साहवर्धक वातावरण आहे आणि जास्तीत जास्त उत्साहामध्ये आपण हे देव, देश आणि धर्मसेवा आपण करूयात आणि या कार्यक्रमासाठी मला बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। हरे कृष्णा।